नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. संस्थेची पाणी परिषद घाटकोपर येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी पाणी प्रश्नासाठी रक्तात अखेरचा थेंब असेपर्यंत लढेन असे प्रतिपादन अध्यक्ष संभाजीराजे कुडेकर यांनी केले. चासकमान, कळमोडी, भामा असखेड या धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील 100 गावांना मिळाले पाहिजे असे स्पष्ट केले. यावेळी प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर म्हणाले की पाणी प्रश्नाची ज्योत आज पेटली, त्याचा आगडोंब झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या घणाघाती भाषणाने जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी जयवंत नाईकरे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, विष्णू बच्चे, किसनराव गोपाळे, राम गोपाळे, दत्ता घोंगे, गणेश कडलक, पत्रकार मनीषा हिवराळे इत्यादींची भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. खेडे गावांच्या लोकांची तिथे राहणीमानाची तिथली सवय सुद्धा नाहीये आणि त्याबद्दलची जाणीव सुद्धा आपल्याला नाही असं मला वाटतंय. पण कधीतरी आपण त्यांच्याविषयी जर विचार केला तर आपल्याला कळून येईल का त्यांच्यासारखं आयुष्य आपण जगू शकत नाही. उन्हात भर उन्हात आपण काम करू शकत नाही. आपण साधं एसी गाडीच्या खाली जरी उतरलो तरी आपल्याला दुनियाभरचा घाम वगैरे येतो. आपण उभे सुद्धा राहू शकत नाही. ती लोक ज्या उन्हामध्ये काम करतात तसे आपण तो उभे सुद्धा राहू शकत नाही. आपल्या ज्या आई बहिणी आहेत ज्या 2-3 किलोमीटर पर्यंत पाणी आणतात, पाणी पिण्यासाठी वगैरे आणतात. आमचा भाग हा भीमाशंकर परिसरामध्ये पडतो आणि तिकडची परिस्थिती आमच्या चासकमान, भामासखेड आणि कळमोडी आमच्या शेजारची धरणे आहेत, परंतु आमच्या शेजारीच्या गावांना पाणी मिळत नाही आणि महिलांना कोसोमैल पाण्यासाठी दूर जावं लागते. हीच आमची शोकांतिका आहे आणि त्याच्यासाठी आमच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून आम्ही हा प्रयत्न करीत आहोत. पाण्यासाठी दाही दिशा, आम्हाकडची जगदिशा असं म्हणण्याची वेळ या भागातील परिसरातील जनतेवर का आली? त्याचं कारण असं आहे की 60 वर्षापासून जसा आमचा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर ह्या परिसरामध्ये कुणीही लक्ष दिलं नाही. राजकारणी असू द्या किंवा आमचा साधारण ग्रामस्थ असू द्या, याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित झालेला भाग आहे म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. आपण जर पाहिलं पोपट पवार सारखा माणूस शिवरे बाजार तयार करू शकतो, अण्णा हजारेसारखा माणूस राळेगण सुद्धा तयार करू शकतो, मग आपण लोक संघटित होणे काम का करत नाही आणि त्याचं काय नियोजन आहे नेमकं? तोच लढा आम्ही सुरू केलेला आहे. आमची अपेक्षा तीच आहे की लोकांनी ह्या लढ्यामध्ये उतरावं आणि ह्या परिसरामध्ये एक जागृती येऊन एक नवीन विकासाची संधी मिळवावी अशा पद्धतीने आम्ही त्याच्या पाठीमागे राहणार आहोत. विष्णू बच्चे साहेब, आपण शेतकी अधिकारी होता, नेमकी काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आता? शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की शेती मालाला तर भाव नाही आहे आणि जे ते शेतीचं उत्पन्न आहे ते दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे. पाण्याचं हे आंदोलन, हे पाण्याचा प्रश्न पेटणार आहे राजपूर्णनगरमध्ये. रामशेठ, काय म्हणणं आहे तुमचं? पाण्याचा प्रश्न पेटण्यापेक्षा त्याच्या पाणी कसा मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये याचा प्रयत्न करण्याचं काम आपण केलं पाहिजे. राजकारण विरहित काम करत असताना संभाजी शेटपुडेकर, पाण्याचा हा प्रश्न अगदी जटिल चालला आणि पाण्याचा हा प्रश्न जनआंदोलनाची मोठी नांदी आहे आणि भविष्यात तुम्हाला काय करावं असं वाटतं नेमकं पाण्यासाठी? आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय का एक एक गाव आणि एक एक माणूस जोडून हे आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढवणार आणि ह्या भागाला पाणी मिळवून देणार. तुमच्या या आंदोलनाला आमच्या एनडीटीव्हीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमचा पाण्याचा प्रश्न सुटावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नमस्कार. या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा शेतकरी संघटनेचा आहे, मृता या शेतकरी संघटनेचाच प्रश्न आहे. या लोकांनी उलट आम्हाला सपोर्ट केला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. संभाजी शेटकुडेकर, हे बघा या ठिकाणी आज ही मेणबत्ती पेटली नाही आंदोलनाची आणि जर याचा धडधडत अग्नी झाला आणि हे आंदोलन जर पूर्ण यशस्वी झालं तर काय होईल या भागामध्ये नेमकं? या भागाचा विकास हा जो नाप होतो ना भविष्यती असा होणार आहे, कारण ह्या परिस ह्या भागामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत फक्त पाण्याशिवाय आणि ते पाणी मिळवण्यासाठी आम्ही पाहिजे तेवढी आणि पाहिजे तशी झुंज देणार आहोत. कशाही पद्धतीत पाणी मिळालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420.
तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.